मागच्या हे काही एक दोन दिवसापासून नाही, आपण मागच्या एक वर्षापासून बालविवाह मुक्त परभणी या अभियानावर आपण काम करत आहोत. जवळपास 250 बालविवाह आपण थांबवलेले आहेत आणि एक प्रकरण बालविवाहचे आपल्याकडे जे समोर आलं होतं त्याच्यावर कठोर भूमिका घेऊन FIR ताबडतोब नोंदवण्यात आलेली आहे. त्यामध्ये सहभागी झालेले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे कोणी होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. त्यामध्ये काही जे नातेवाईक होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये हे पण लक्षात आलं की खोटे कागदपत्र काही तयार करण्यात आले होते, तर त्या संबंधित जे ग्रामसेवक आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. एकंदरीत असं लक्षात येते की आता मागच्या एक महिन्यापासून आम्ही जवळपास एक दररोज 2-3 बालविवाह थांबवत आहोत, तर त्याच्यावर कठोर भूमिका घेऊन त्या लोकांवर आता आम्ही कारवाया करणार आहोत. आत्ता पण करत आहोत. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आणि नागरिक क्षेत्रामध्ये होणारे विवाह याची माहिती दररोज नोडल अधिकारी म्हणून कडून मागवली जाणार आहे आणि त्या लोकांवर त्याच्या वयाच्या पुराव्याशिवाय लग्न होऊ देणार नाही असं नोडल अधिकारीवर आणि ग्राम बाल संरक्षण समिती ज्याचे अध्यक्ष सरपंच असतात आणि गावाचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जर वयाच्या पुराव्याशिवाय एखादा लग्न होत असेल तर त्या संबंधित समितीवर सुद्धा ॲक्शन घेतली जाणार आहे. या प्रकारची प्रक्रिया प्रशासनामार्फत राबवली जाते.